With a slightly upturned face, maintaining a focus between your eyebrows. Sit with a slightly upturned face, maintain a mild focus between your eyebrows. Punarapi jananam, punarapi maranam, punarapi janani jatare shayanam, punarapi jananam, punarapi maranam, punarapi janani jatare shayanam. Iha samsare bahudustare, iha samsare bahudustare, kripaya pare pahi murare, kripaya pare pahi murare. Thank you.
kala ka paar nahi koi paata hai dhanya teri ho kartaar kala ka paar nahi koi paata hai निराकार भी होकर स्वामी सबका तू पालन करता है निराकार निर्बंधन स्वामी जन्म मरण नहीं धरता है धन्य तेरी हो करतार कला का पार नहीं कोई पाता है धन्य तेरी हो करतार कला का पार नहीं कोई पाता है तेरी सत्ता का खेल निराला विरला ही महरम पाता है जिन पर कृपा बनी निज तेरी तू वाको दरस देखाता है धन्य तेरी हो करतार कला का पार नहीं कोई पाता है ऋषि मुनि और संत महात्मा इस दिन ध्यान लगाता है चार प्राण चौरसी के माही तू ही नजर एक आता है चार प्राण चौरसी के माही तू ही नजर एक आता है धन्य तेरी हो करतार कला का पार नहीं कोई पाता है धन्य तेरी हो करतार कला का पार नहीं कोई पाता है पत्ते पत्ते पर रोशनी तेरी बिजली सी चमक दिखाता है चकित भयावन बुद्धि तेरी जीवदास गुण गाता है धन्य तेरी हो करतार कला का पार नहीं कोई पाता है धन्य तेरी हो करतार कला का पार नहीं कोई पाता है Please open your eyes. सर्वाना नमस्कार एक प्रश्न जो नेहमी विचारला जातोय अमेरिका आणि भारत दोन्हींकडून तो म्हणजे सद्गुरु आम्ही संगीत शिकू शकतो का या संचारबंदीच्या काळात हो तुम्ही शिकू शकता पण तुमचे शेजारी सुद्धा घरी आहेत दिस हॅपन्ड इन टेनेसी घडलं टेनेसीत यंग वुमन तरुण महिला लिव्हिंग इन नॅशविल सिटी नॅशविल इज संगीताचं शहर मानलं जातं अमेरिकेत जस्ट अबाउट एव्हरीबडी इज एन एस्पायरिंग म्युझिशियन If you go sit in a restaurant, people who are serving you are future stars. Well, did they really shine or not is another question. But aspiring stars, just about anywhere, everybody is a songwriter, everybody is a musician. So a young woman decided she will also become a musician. And because nowhere to go right now, so she started practicing hard on her piano. Then after 2 days, there was a loud knock on the door. When she opened the door, there was a man with a
with a bag in his hands. He said, she asked, who are you? He said, I'm a piano tuner and I've come to fix your piano. ती म्हणाली मी तर कुणाला बोलावलेलं नाही आहे, मी कुठल्या पियानो ट्युनरला बोलावलेलं नाही. तो म्हणाला तुमच्या शेजारच्या सगळ्या लोकांनी मला इथं पाठवलंय आणि म्हणून मी इथं आलो. तुम्ही संगीत शिकू शकता पण तुमचे शेजारीसुद्धा घरी आहेत. जर तुमचं दूरवर एखादं फार्म हाऊस असेल, कारण जेव्हा तुम्ही संगीत शिकत असता कारण जेव्हा तुम्ही संगीत शिकत असता तेव्हा आधी तुम्ही तुमच्या सरावाचा छळ केवळ स्वतः भोगायला पाहिजे. तुम्ही ते दुसऱ्यांना द्यायला नको, निदान सुरुवातीला. संचारबंदीच्या काळात शंकरन पिल्लेच्या बायकोनं ठरवलं की ती कर्नाटक संगीत शिकणार ऑनलाईन. म्हणून तिनं स्काईपवर शिकवणी सुरू केली. चेन्नईमधले कुणीतरी संगीतकार तिला शिकवत होते आणि जेव्हा तिचा आत्मविश्वास वाढला तेव्हा रात्री जेवणाच्या वेळी तिनं शंकरन पिल्लेला सांगितलं की ती गेले 4 दिवस मी संगीत शिकतीये, शास्त्रीय संगीत 4 दिवस, आणि मला तुझ्यासाठी गायचं आहे. तो म्हणा ठीक आहे, आणि ती गाऊ लागली आणि इतकं छान वाटू लागलं. ती डोळे बंद करून गाऊ लागली, तो मान खाली घालून जेवत राहिला. मग जेव्हा तिचा एक राग गाऊन पूर्ण झाला तिने विचारलं कसं वाटलं. तो म्हणाला तू टीव्हीवर असायला हवं. ती म्हणाली खरंच मी इतकी चांगली गाते, मी टीव्हीवर असलं पाहिजे. तो म्हणाला तो मुद्दा नाही, टीव्ही बंद तरी करता येतो. म्हणून संगीत जर तुम्ही आवाज कमी ठेवून शिकू शकत असाल तर ठीक आहे, पण तुम्ही अनेक इतर गोष्टी करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर काम करणं. स्वतःवर काम करण्याचा अर्थ काय होतो? शारीरिकदृष्ट्या स्वतःसाठी छोटी छोटी ध्येय निश्चित करा पुढच्या या काही आठवड्यांसाठी. जरा पहा की जेव्हा तुम्ही 18 वर्षांचे होता, मी म्हणतोय पहिल्या वेळेस जेव्हा तुम्ही 18 वर्षांचे होता, समजा तुम्ही गेली 30 वर्ष 1800 असला ती गोष्ट वेगळी, पण पहिल्या वेळी जेव्हा तुम्ही 18 झाला जर तुम्ही खाली वाकला तर कुठपर्यंत जाऊ शकत होता? त्यावेळी कदाचित पूर्ण जमिनीपर्यंत पोचू शकत असाल. आज कदाचित असं असेल. जरा पहा की त्याहून 6 इंच अधिक जाऊ शकता का? जेव्हा तुम्ही 18 वर्षांचे होता तेव्हा एखादा जिना तुम्ही किती पटकन चढत होता, आज तुम्ही जिना कसे चढता? पहा की त्यात तुम्ही 10% 20% सुधारणा आणू शकता का? 20% सुधारणा पुढच्या 2 आठवड्यात. तुमचा फोटो जरा पहा, जेव्हा तुम्ही 18 किंवा त्याखाली होता तेव्हा तुम्ही कसे उभे राहायचा, किती सरळ उभे राहायचा. आणि आता जर तुम्ही असे झाला असाल, स्वतःला जरा पुन्हा सरळ करा. जरा आणखीन मागे वळून पहा, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कसं होतं जेव्हा तुम्ही 6, 8, 10 वर्षांचे होता? पहा की त्यातलं 50% हास्य तरी पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर आणू शकता का? प्लास्टिकचं कृत्रिम हास्य नको, पण पुन्हा ती जादू तुमच्यात आणा. जर तुम्हाला सुंदर काही बनवता येत नसेल तरी किमान तुम्ही एक प्रसन्न जीवनाचा भाग असायला पाहिजे. ही एक गोष्ट तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या आजूबाजूच्या सर्वांसाठी केलीच पाहिजे. हे तुम्ही केलंच पाहिजे. म्हणून तुमची स्वतःची अशी काही ध्येय निश्चित करा आणि पहा, हे अजिबात अवघड नाही आहे. मी म्हणतो फक्त थोडं लक्ष द्यायची गरज आहे. आता सध्या लोकांना वाटतं की ते अख्ख्या जगाचं ओझं त्यांच्या डोक्यावर वाहत आहेत. नाही नाही, जर तुम्ही शीर्षासनात असताना स्वतःचा फोटो काढला
आणि मग तो उलटा केला तर असं वाटतं की तुम्ही अख्खं जग डोक्यावर घेऊन चालला आहात. पण ते खरं नाही आहे. तुम्ही तुमच्या पायावर उभे असाल की डोक्यावर, पण धरतीच तुम्हाला धरून ठेवतीये आणि ती स्वतःहून फिरतीये. दिवस आणि रात्र स्वतःहून घडत आहेत, ऋतू आपसुकच बदलत आहेत, सूर्य स्वतःहून उगवतोय. खरंच करायला असं काहीच नाही आहे. हे काही आठवडे तुमच्यासाठी हे लक्षात घेण्यासाठी आहेत. विश्वात जे काही महत्त्वाचं आहे ते आपोआप घडतंय आणि तुम्हाला फक्त इथं बसून जीवनाच्या किमयेचा आनंद घ्यायचा आहे. आणि आंबेसुद्धा येत आहेत, तुम्हाला त्यात गोडवा भरावा लागत नाही, तो स्वतःच गोड असतो. म्हणून जरा याचा उपयोग करून घ्या. तुम्हीच हे संबंध जग चालवत असत असे वागू नका, किंवा सगळं विश्व चालवत आहे असं. तुम्ही नाही करत आहात, ते आपोआप घडतंय. तुम्ही एक एवढासा लहानसा जीव आहात जो अगदी थोड्या वेळासाठी इथं आहे, त्याबद्दल एवढा त्रास करून घ्यायची गरज नाही. ही थोडीफार वर्ष जीवनाची निभवायला एवढा त्रास करून घेऊ नका. या काही आठवड्यात तुम्ही एक अधिक प्रसन्न आणि सुंदर माणूस बनून बाहेर यायला हवं. ही वेळ त्या गोष्टी करण्यासाठी नाही आहे. त्या गोष्टी तुम्ही भरपूर केल्या. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी तुम्ही स्वतःसाठी करू शकता. तर ही व्यक्ती एक अगदी प्रसन्न अनुभव आहे तुमच्या स्वतःसाठी. जर तुम्ही एक प्रसन्न अनुभव असाल स्वतःसाठी, इतर सगळेजण या व्यक्तीला एक प्रसन्न व्यक्ती म्हणून अनुभवतील. कुठल्या मोठ्या गोष्टी तुम्ही करू शकाल की नाही हे अनेक परिस्थितींवर अवलंबून आहे. कुणीच ते 100% निश्चित करू शकत नाही. तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपल्या कृती त्या बऱ्याच प्रमाणात आपण ज्या काळात जगतो त्यावर अवलंबून असतात. जर तुम्ही इथं 5,000 वर्षांपूर्वी असला असता, 5,000 years ago, एवढा काळ पुरेसा आहे का की आणखीन जरा मागे जाऊ? 5,000 वर्षांपूर्वी भारतात नजीकचं काहीतरी म्हणजे 5,000 वर्ष. 5,000 वर्षांपूर्वी जर तुम्ही इथं असता आणि हा व्हायरस तुमच्याकडे आला, त्यावेळी तुम्हाला कुठलं सोशल डिस्टन्सिंग करायची गरज नव्हती, कारण असंही आजूबाजूला कुणी नव्हतंच. जर तुम्हाला कुणाला इन्फेक्ट करायचं असलं तरी कुणी सापडलं नसतं. म्हणून हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपण काय करतो, आपल्या कृती आणि आपण काय करतो आणि काय करत नाही हे आपण कुठल्या काळात जगतो त्यावरून ठरतं. जर तुम्ही इथं 5,000 वर्षांपूर्वी असला असता तर तुम्ही सॉफ्टवेअर लिहित बसला नसता. तुम्ही काहीतरी वेगळं करत असला असता. तुम्ही आता ज्या सगळ्या गोष्टी करताय त्या करत नसला असता. असं समजू नका की तुम्ही करताय. हे ह्या विशिष्ट काळामुळे आपण ज्या काळात असतो त्याचं एक स्वतःचं असं एक हवामान असतं. कधी सुखद असतं, कधी भीषण असतं. जर तुम्ही या हवामानावर योग्य प्रकारे स्वार व्हायला शिकला तर लोक म्हणतात तुम्ही जगात यशस्वी आहात. जर तुम्ही येणाऱ्या प्रत्येक चढ उतारातून एक समस्या निर्माण केली, फ्लक्च्युएशन दॅट हॅपन्स, मग तुम्ही अपयशी ठरता तुमच्या आयुष्यात. जर तुम्ही समुद्रावरील वेव्ह सर्फर असला असता, तुम्ही लोकांना लाटांवर सर्फ करताना पाहिलं असेल, त्यांचं स्वप्न काय असतं? त्यांना एक सुनामी आलेली आवडेल. सर्फरच्या मनामध्ये त्याचं स्वप्न असतं एक सुनामी, एक 100 फूट उंच लाट, त्यावर स्वार होणं ते स्वप्न असेल. जर तुम्हाला त्यावर कसं स्वार व्हायचं माहीत असेल तर सुनामीसुद्धा एक सुंदर गोष्ट आहे. तर आता सध्या तो व्हायरस तो स्वतःहून इकडे तिकडे जात नाही आहे. तो आकाशात उडून तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे. त्याला आपली गरज लागते कुठेतरी पोचायला. तो कुठे जाणार की नाही हे ठरवणं आपल्यावर आहे. तो कुठेही जाणार नाही हे पाहणं हे आपलं कर्तव्य आहे. तो तुमच्यापर्यंत यायला नको. जर असं झालंच की तो तुमच्यापर्यंत आला, तुम्ही खात्री केली पाहिजे की तो इतर कुणापर्यंत पोचणार नाही 100%. कारण ही वेळ आहे तुम्ही कोण आहात ते दाखवण्याची.
लोकांची एक पिढी म्हणून हा संपूर्ण पिढीचा प्रश्न आहे. कारण आता हा काही राष्ट्रीय प्रश्न राहिलेला नाही आहे, कुठल्या जाती समुदायाचा धर्माचा प्रश्न नाही किंवा कुठल्या वंशाचा. व्हायरस सगळ्यांना समान वागणूक देणार आहे. तुम्ही कुठल्या वंशाचे, जातीचे, धर्माचे आहात यांना काहीच फरक पडत नाही. भेदभाव न करता तो लोकांपर्यंत पोचतोय. सुरुवातीला लोकांना वाटलं की तो फक्त चायनीज लोकांना इन्फेक्ट करेल, पण आता सगळ्यांच्या लक्षात येत आहे व्हायरसला फक्त चायनीज लोकांमध्ये रस नाही आहे, त्याला कुणीही चालतं, काहीच भेदभाव नाही. तर हे आपल्या अख्ख्या पिढीपुढचं आव्हान आहे. या कठीण प्रसंगात तुम्ही या लाटेवर यशस्वीपणे स्वार व्हाल की तुम्ही त्याखाली दबले जाल, हे तुम्ही किती जबाबदारीनं या गोष्टीला प्रतिसाद देता यावर अवलंबून आहे. केवढा सूज्ञपणा ठेवून की आपण काहीतरी मूर्ख गोष्ट करून याला एक मोठा अनर्थ बनवणार आहोत. आता सध्या भारतात आणि जगातल्या अनेक इतर भागात काही दुर्दैवी देश सोडले तर सगळीकडे हे फक्त कदाचित लोकांना, अनेक लोकांना उंबरठा म्हणजे काय ते आजकाल समजत नाही. जर तुम्ही एखाद्या भारतीय मंदिरात गेला तर तिथं 1 फूट उंच उंबरठा असेल आणि थोडा रुंद असेल. जर तुम्ही शरीराने तितके चांगले नसाल तर त्यावरून जाताना तुम्हाला जरा अवघड होईल, पण जे शरीराने स्वस्थ असतील ते अगदी सहज उंबरठा ओलांडून जातील. आता सध्या फक्त उंबरठा ओलांडायचा बाकी आहे. पण जर आपण बेजबाबदार कृती केल्या तर हाच उंबरठा एक मोठा डोंगर होऊन आपल्यासमोर उभा राहील, ह्यूज माउंटन जो आपल्याला ओलांडताच येणार नाही. म्हणून याला जबाबदार वागणुकीची आणि जबाबदार कृतीची गरज आहे. जबाबदारीचा अर्थ काय होतो? साधारणपणे बहुतांशी लोक सक्तीपूर्ण पद्धतीने प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत असतात. जबाबदार कृती म्हणजे तुम्ही जागरूकपणे प्रतिसाद देता, तुम्ही जागरूकपणे तुमच्या समोर जे आहे त्याला प्रतिसाद देता. सक्तीपूर्ण पद्धतीनं असं म्हणणं की मी असंच करणार, जागरूक प्रतिसाद. जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तुमची प्रतिसाद देण्याची क्षमता आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या जीवनातली, की तुम्ही प्रतिसाद देण्याची तुमची क्षमता तुमच्याजवळ ठेवली आहे आपल्या वाट्याला जे काही येतं त्यासाठी. कारण आपल्या वाट्याला काय येतं ते आपण ठरवत नसतो बऱ्याच वेळा. थोड्या प्रमाणात आपण ठरवू शकतो की आपल्या वाट्याला काय येईल, पण बऱ्याच प्रमाणात आपल्या वाट्याला काय येतं हे आपण ठरवत नसतो, जग ठरवतं. पण आपल्या वाट्याला जे काही येतं त्याचं आपण काय करतो ते 100% आपल्या हाती आहे. हीच वेळ आहे आपण कोण आहोत ते दाखवण्याची, आपण कशाचे बनले आहोत, आपण मनुष्य आहोत की आपण केवळ आणखीन एक सक्तीपूर्ण प्रवृत्तीने चालणारे प्राणी आहोत, याचीच परीक्षा घेतली जाते आहे आता सध्या तुमच्यासाठी. याचीच परीक्षा आहे, ही तुमच्या उत्क्रांतीची परीक्षा आहे मी म्हणतोय. अजूनही असं करताय? हे पहा, हे फक्त माकडासाठी नसतं, थोडीफार खाज येऊ शकते शरीरावर, तुमच्याबरोबर सुद्धा होतं, पण तुम्ही आता असं करत बसत नाही. जर तसं झालं तर तुम्ही वेगळ्या प्रकारे हाताळता. जर खूप लोक असली बाजूला तर तुम्ही काहीच करत नाही, जर लोक नसतील तर तुम्ही थोडंसं करता. यालाच म्हणतात जागरूक प्रतिसाद. खाज सारखीच आहे, पण ही केवळ उपजत प्रवृत्तीतून आलेली प्रतिक्रिया आहे. एवढंच घडण्याची गरज आहे. ही तुमच्या उत्क्रांतीची परीक्षा आहे. तुम्ही सिद्ध करायला पाहिजे की तुम्ही एक मनुष्य जीव बनला आहात. दॅट यू हॅव बिकम अ ह्युमन बीईंग. मनुष्य जीव म्हणजे ज्याला कसं असावं ते माहिती आहे. हीच वेळ आहे तुम्ही हे दाखवण्याची की कसं असावं हे तुम्हाला माहिती आहे. पण लोकांना एकत्र राहावं लागतंय दीर्घ काळांसाठी. ते लोक ज्यांच्यावर तुमचं खूप प्रेम आहे असं तुम्ही म्हणायचं, तेच आता 7 दिवसात अगदी अशक्य बनत आहे अनेक लोकांसाठी. तर तुम्ही याकडे लक्ष द्यायला हवं. काय एवढं अवघड बनलंय?
का एवढं अवघड बनतंय लोकांबरोबर राहणं? केवळ यामुळे की आपण अगदी घट्ट कल्पना आणि मतं निर्माण केली आहेत सगळ्यांबद्दल, अगदी स्वतःबद्दल सुद्धा. ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही केली पाहिजे की इथं एका जागरूक मनुष्य जीवाप्रमाणे राहायला पाहिजे, म्हणजे तुमची स्वतःची कुठल्याच प्रकारची काही मतं नाही आहेत, अगदी प्रबळ मतं, म्हणजे तुम्ही जगातल्या सगळ्या गोष्टींबद्दल निष्कर्ष काढलेत, जगायला काही उरलंच नाही आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येकाबद्दल आणि सगळ्यांबद्दल निष्कर्ष काढले असतील स्वतःबद्दलसुद्धा, याचा अर्थ तुम्ही जीवनाच्या सगळ्या शक्यताच नष्ट केल्या आहेत. जीवन म्हणजे शक्यता आहे, पण शक्यतेमध्ये आणि वास्तविकतेमध्ये एक अंतर असतं. आयुष्यात तुम्ही ते अंतर चालून जाल की नाही, तुमच्यामध्ये तेवढं धाडस आणि धैर्य आहे हे अंतर चालण्याचं की नाही, एवढाच प्रश्न आहे तुमच्या जीवनाबद्दल. आशा करतो की तुम्ही या प्रश्नाचं सकारात्मक पद्धतीनं उत्तर द्याल, कारण तुम्ही याकडे निरनिराळ्या प्रकारे बघू शकता. एकदा असं घडलं, गाण्याचा प्रयोग असफल झाल्यानंतर, मी म्हणतोय त्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीनंतर, शंकरन पिल्लेच्या घरात त्याच्या बायकोनं शास्त्रीय संगीत सोडून दिलं त्यानं टीका केल्यामुळे. मग 3 दिवसानंतर, पहिले 3 दिवस शास्त्रीय संगीत, पुढचे 3 दिवस करायला काहीच नाही म्हणून तिनं आरशापुढे उभं राहण्यात वेळ घालवला. तिनं स्वतःकडे पाहिलं, जेव्हा तिचं लग्न झालं होतं तेव्हा ती कशी दिसायची आणि आज ती कशी दिसते. पृथ्वीच्या गोल फिरण्यामुळे ती सुद्धा पृथ्वीसारखा आकार घेऊ लागली होती. म्हणून ती बेडरूममधल्या आरशापुढे उभी राहिली आणि ती म्हणाली, शंकरन पिल्ले बेडवर बसून काहीतरी वाचत होता. And she said, आणि ती म्हणाली, बघ ना मी कशी बनली आहे, मी कशी होते, दरवर्षी माझं माप वाढतंय, कपड्याचं माप, मी कुरूप दिसतीये, माझ्या चेहऱ्याकडे बघ, सगळं काही मलूल दिसतंय, माझा रंग उडालाय, माझ्या डोळ्याखाली काळं झालंय. आणि हा ग्रह तो जरा बारीक असला असता तर, शंकरन पिल्ले तसाच वाचत राहिला. अरे काहीतरी बोल, काहीतरी बोल, माझ्याबद्दल काहीतरी चांगलं बोल, मी पूर्णपणे खचून गेली आहे स्वतःकडे आरशात बघून. काहीतरी चांगलं बोल, माझ्याबद्दल चांगलं असणारं काहीतरी बोल. शंकरन पिल्ले म्हणाला, तुझी दृष्टी अगदी अचूक आहे. तुमच्याबद्दल नक्कीच काहीतरी चांगलं आहे. तर ही वेळ नाही आहे एकमेकांचे दोष काढण्याची किंवा तुमच्या स्वतःमधले सुद्धा. तुम्ही फक्त एवढं पहा की प्रत्येक आठवड्याला तुम्ही किमान 10% सुधारणा केली आहे का. शारीरिकदृष्ट्या 10% उत्तम, मानसिकदृष्ट्या 10% स्वस्थ, भावनिकदृष्ट्या 10% ताजेतवाने, वागणुकीच्या मानाने 10% उत्तम, नातेसंबंधाच्या दृष्टीनं 10% बरे, दर आठवड्याला 10%. हो, 30% सुधारणा सगळ्या गोष्टींमध्ये, तुम्ही अगदी मस्त माणूस बनून जाल, विश्वास ठेवा. प्रश्न आहेत का सद्गुरू? हा प्रश्न आहे पद्मा वेंकट राघवन यांच्याकडून. नमस्कार सद्गुरू, तुमच्यासारख्या महान जीवाला अनेक जन्म लागले आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अगदी तीव्र साधनेनंतर. आमच्यासारख्या ईशा साधकांसाठी काय आशा आहे जे दिवसातले फक्त काही तास साधना करतात? महिन्यातले काही दिवस की दिवसातले काही तास? दिवसातले काही तास, दिवसातले काही तास हे चांगले. तुम्ही मला काय विचारताय की सद्गुरू तुम्ही तुमचं जीवन वाया घालवताय का असं काही करण्यात की जे काम करत नाही? मी तसं दिसतो का?
मी अशा प्रकारचा दिसतो का की जो असं काही करेल जे माझ्यासाठी काम करणार नाही, तुमच्यासाठी नव्हे माझ्यासाठी, अशा अर्थानं की जर मला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही यशस्वी बनलं पाहिजे. हे म्हणजे असं आहे की एखादा माळी त्याचं बागकाम करतो आहे, जर त्याला यशस्वी बनायचं असेल तर सगळ्या झाडांनी बहरलं पाहिजे, तरच तो यशस्वी होतो. तर जर झाडाने विचारलं तुम्हाला खरंच वाटतं का की हे सगळं खत पाणी वगैरे सगळं खरंच काम करणार आहे का? झाडं स्वतःच्या क्षमतेवर प्रश्न उठवत नाही आहेत, झाडं माळीच्या क्षमतेवर प्रश्न उठवत आहेत. नाही नाही, मी तसा माणूस नाही आहे जो त्याचं पूर्ण आयुष्य असं काहीतरी करण्यात घालवेल जे काही काम करत नाही. मी हे करतोय कारण मला माहिती आहे की हे काम करेल, हे नक्कीच काम करेल आणि हे काम करतंय. आता काय नाव आहे त्यांचं? पद्मा वेंकट राघवन. ठीक आहे, जर पद्मा असा विचार करतायत की जेव्हा पद्म म्हणजे कमळ फुलतं तेव्हा धाम 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 ढळण ढळण, देर विल बी नो बॅकग्राऊंड म्युझिक, दॅट्स ऑल आय एम सेइंग. असं कुठलंही बॅकग्राऊंड म्युझिक नसणार आहे एवढंच मी म्हणतोय. काल रात्री मी सहज ध्यानलिंग मंदिराच्या समोर गेलो आणि ते तळं पूर्णपणे उमललेल्या कमळाने भरलं होतं, अगदी पूर्णपणे. कदाचित पूर्वी कुणी त्यातले काही कमळं कशासाठी तरी काढत होते मंदिरांसाठी, आता कुणीच त्याला हात लावत नाही आहे. गेल्या आठवड्याभर पूर्ण तळं कमळाने भरलं आहे, तुम्ही रात्री नक्की पाहिलं पाहिजे. चंद्रप्रकाशात जर तुम्ही ते पाहिलं तर अगदी अद्भुत दिसतं, तळं पूर्ण कमळाने भरलं आहे. तर तुम्हाला संगीत ऐकू आलं का? नाही ऐकू आलं? जर तुमच्याकडे बघायला डोळे असले, सुगंध जाणवणारं नाक असलं तर ते त्याचं अस्तित्व जाणवतं. जर तुम्ही कुठला ड्रामा होण्यासाठी थांबला असाल तर ते त्याप्रकारे घडत नाही. तर आता सध्या मी एवढंच विचारतोय पद्मा आणि इतर सगळेजण, जेव्हापासून तुम्ही जी काही साधना करत आहात ती सुरू केली तेव्हापासून तुम्ही थोडे जरा छान झाला आहात का? जर तुम्ही झाला असाल तर तुम्हाला एवढंच करायचं आहे, प्रत्येक दिवशी थोडे अधिक उत्तम, थोडे अधिक उत्साही, थोडे अधिक उल्हासी. एक दिवशी लोक तुमच्याकडे बघून म्हणतील वा काय मस्त माणूस आहे. हे तुमच्या लक्षात येऊ नये, तुमच्या लक्षात यायला नको की तुम्ही एक अगदी मस्त माणूस आहात. दॅट हॅपन्स. तसं फक्त पहिलवानांसोबत होतं जे खोटी कुस्ती खेळतात. तो मार्ग विकास न झालेल्या गोरिलाच आहे. गोरिला असं करतात. गोरिला साठी ते ठीक आहे, एका माणसानं कधीच असं करू नये. लोकांनी बघून म्हटलं पाहिजे अरे वाह. जर तुम्हाला स्वतःबद्दलच अरे वाह वाटलं मग तुमच्यासोबत गंभीर समस्या आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका की तुमचा विकास होतोय की नाही, तुम्ही मस्त माणूस बनताय की नाही. फक्त अधिक जागरूक असण्याकडे लक्ष द्या, साधना करणं, जेणेकरून तुमच्याकडे आवश्यक ऊर्जा असेल हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी. तुम्ही समजून घेतलं पाहिजे की परिवर्तन चांगला हेतू असल्याने घडून येत नाही, परिवर्तन घडून येतं कारण पुरेसं पोषण मिळतंय सगळ्या स्तरांवर. तुम्हाला तळ्यासमोर मंदिर बांधलं म्हणून फुलं फुलून येत नाहीत, तिथं मंदिर आहे म्हणून फुलं फुलून येणार नाहीत. ती फुलून येत आहेत कारण जमीन समृद्ध आहे, ती फुलून येत आहेत कारण पुरेसं पाणी आहे, ती फुलून येत आहेत कारण पुरेसं पोषण मिळतंय मातीतून. एवढंच तुम्ही करायचा प्रयत्न करताय साधनेतून. तुम्ही स्वतः फुलण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही फक्त याचं पोषण करा. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, ऊर्जेच्या स्तरावर हे पहा की कसं तुम्ही गुंतून पडणार नाही, कारण गुंतणं तुम्हाला वाढायला संधी देणार नाही. तुम्ही सहभागी आहात पण गुंतून पडला नाही आहात.
तुम्ही एवढ्या गोष्टीचा समावेश करा साधनेबरोबर. संपूर्ण इनर इंजिनिअरिंग कार्यक्रम याच बद्दल आहे, तुम्हाला जीवनाबरोबर एक प्रचंड सहभागाची भावना देण्यासाठी, पण त्यात गुंतून न बसता. एकच समस्या जी माणसांना असते ती म्हणजे सीमित ओळखी. माझं कुटुंब, माझा समुदाय, माझा वंश, माझा धर्म, माझी जात, माझा देश, माझं हे, माझं ते, तुम्ही का हे पहा. हे गुपित मी तुम्हाला सांगतोय, आता सगळं ब्रह्मांड तुम्ही स्वतःसाठी घेऊन टाकू शकता. यू कॅन हॅव द होल कॉस्मॉस. कुणीच तुम्हाला थांबवू शकत नाही. जर तुम्ही शेजारचा एक जमिनीचा तुकडा घ्यायचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला थांबवतील. सगळं काही तुमचं आहे, कारण काय तुमचं आहे आणि काय तुमचं नाही आहे फक्त ओळखीने निर्माण होतं. जर मी माझी ओळख कशासोबत जोडली तर ते माझं होतं. जर तुम्ही ओळख त्यासोबत जोडली नाही तर ते तुमचं नसतं. तुम्ही कसं म्हणता की हा तुमचा देश आहे, तुमची मालकी आहे त्यावर? नाही, तुम्ही फक्त म्हणता की हा माझा देश आहे आणि तुम्ही त्यासाठी जगायला आणि मरायला तयार असता. जर तुम्ही म्हणालात की हे माझं ब्रह्मांड आहे, सगळ्या गोष्टींकडे जरा काळजीपूर्वकपणे पहा आणि इथल्या सगळ्याबरोबर सहभागी व्हा. कुणीच तुमच्यावर केस करू शकणार नाही, मी सांगतोय तुम्हाला. कुणीच तुम्हाला कोर्टात घेऊन जाणार नाही. कसं तुम्ही म्हणू शकता की आकाशगंगा तुमची आहे? अशा कुठल्याच केसेस होणार नाही आहेत, त्याबद्दल काही समस्या येणार नाही आहेत. जर तुम्ही हे तुमचं बनवलं, सगळी सृष्टी तुमची बनवली, त्यातले सगळे जीव ते ज्या कुठल्या प्रकारचे असेनात का, मग तुम्ही पाहाल तुमच्यातलं सगळं काही अगदी वेगळ्या स्तरावर काम करू लागतं. कारण माणसांमध्ये असं काहीतरी आहे ज्याला सीमा आवडत नाहीत. तुम्ही एवढं समजून घेतलं पाहिजे, जेव्हा एखाद्याच्या जीवाला धोका असतो तुम्ही सीमा तयार करता. यू बिल्ड बाउंड्रीज. ज्या क्षणी धोका उरत नाही तुम्हाला विस्तार करायचा असतो. तुमच्या बरोबरची एकच समस्या म्हणजे तुम्ही तुमचा विस्तार हफ्त्या हफ्त्याने करताय. आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे एवढंच. तुम्हाला आता समजलंय की अनंताकडे हफ्त्या हफ्त्यानं जाणं ही एक मूर्खपणाची कल्पना आहे, कारण जे असीमित आहे त्याकडे हफ्त्या हफ्त्याने जाताच येणार नाही. तुम्ही कायमसाठी मोजतच राहाल जर तुम्ही तसं केलं तर. हा फक्त तुमच्या इच्छुकतेचा प्रश्न आहे. एखाद्या गोष्टीला हो दुसऱ्या गोष्टीला नाही असं म्हणण्याऐवजी तुम्ही या व्यक्तीकडे पाहता आणि हो म्हणता, ती व्यक्ती नाही, ती व्यक्ती हो, ती व्यक्ती नाही, ही व्यक्ती हो, ती व्यक्ती नाही. नाही, तुम्ही फक्त जीवनाप्रती एक मोठा होकार बना. आता तुमच्या सीमा निघून गेल्या आहेत. विश्वातल्या सर्व गोष्टींना तुमच्या सीमाच निघून गेल्या आहेत. हीच तुमची ओढ आहे, कारण तुम्ही कुणीही असला, कुठेही असला, तुम्हाला काहीतरी अधिक बनायचं आहे. ते थोडं अधिक घडून आलं की आणखी थोडं अधिक, ते झालं की तुम्हाला आणखी थोडं अधिक बनायचं आहे. सृष्टीकडे हफ्त्या हफ्त्यानं जाऊ नका, कारण ती अति विशाल आहे. कुणीच हफ्त्या हफ्त्यानं जाऊन एक दिवस मी पूर्ण आहे असं म्हणू शकत नाही. म्हणून पद्मा, बहरण्याची वेळ आली आहे. त्या आशेनं मला खात्री आहे की त्या आशेनं तुमच्या पालकांनी तुम्हाला हे नाव दिलं आहे की तुम्ही एक कमळ आहात. नाही, मी कुठलेही राजकीय विधान करत नाही आहे. कारण आपण अशा काळात जगतोय की जर तुम्ही कमळ म्हटलं की लगेच अरे तुम्ही या पार्टीचे आहात, जर मी माझा हात वर केला अरे तुम्ही त्या पार्टीचे आहात. नाही नाही, मी कुठल्याही पार्टीचा नाही आहे. पण मी तुम्हालाही सांगतोय की तुम्ही सुद्धा कुठल्याही पार्टीचे नसलं पाहिजे. केवळ राजकीय असं नाही, कुठल्याच प्रकारच्या नाही. कारण हे संपूर्ण विश्व तुम्ही तुमचं आहे असं अनुभवण्याची क्षमता राखून आहात तुमच्या आत. कारण आता सध्या जे काही तुमच्याबरोबर घडलंय ते फक्त तुमच्या आतच घडलंय. तुम्ही सूर्य पाहिला तुमच्या डोळ्यामधून, तुमच्या मनात. तुम्ही तारे पाहिले तुमच्या आत, तुम्ही तिथं गेला नाही. अगदी सगळं काही जे काही तुम्ही अनुभवलंय ते तुमच्या आतच घडलंय. जर तुमची इच्छा असेल तर संपूर्ण विश्व, संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या आतच आहे. हेच तुम्ही अनुभवण्याची गरज आहे. हा व्हायरसचा काळ अतिशय चांगला काळ आहे यासाठी प्रयत्न करण्याचा,
आम्ही मार्गदर्शन करू शकतो, इनर इंजिनिअरिंग उपलब्ध आहे मला वाटतं ते अशी ऑफर करतायत ईशा फाउंडेशनकडून की या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलच्या महिन्यामध्ये, हे काही एप्रिल फूल नाही आहे ठीक आहे, एप्रिलच्या महिन्यामध्ये मला वाटतं ते इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन अर्ध्या शुल्कात सर्वांसाठी उपलब्ध करतायत. आणि ते सगळे लोक जे पोलीस कर्मचारी आहेत, वैद्यकीय कर्मचारी आणि जे कोणी कुठल्याही प्रकारच्या आवश्यक सेवा देत आहेत देशामध्ये, हे त्यांच्यासाठी निःशुल्क आहे 100%.